आज जी स्टूडियोज प्रस्तुत सचिन कुंडलकर दिग्दर्शित सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर स्टारर गुलाब जाम हा सिनेमा प्रदर्शित झालाय. रेस्टॉरंट राजवाडे अँड सन्स वजनदार सारखे सिनेमे देणारा दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी गुलाब जाम या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. कसा आहे गुलाब जाम हा सिनेमा, तुमचे पैसे वसूल करणार का, काय आहे या सिनेमाची ट्रू स्टोरी, मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी या सिनेमावर एक नजर टाकूया. मी आदित्य, मी असतो लंडनला, मला एक रेस्टॉरंट उघडायचं, मला इथल्या आचार्यांना भेटायचं होतं. मी आज जाऊ शकतो? आज जाऊन काय भांडे घासणार काय? मी तुमचं स्वयंपाकावरचं पुस्तक वाचलं. कशाला बैल वेडी का? मी आता तुमचा मस्त स्वयंपाक करणार आहे, तोपर्यंत आपण गप्पा मारूया. मला इकडे कुणाकडून तरी ट्रेडिशनल मराठी स्वयंपाक शिकायचा. मी काल तुम्ही केलेला गुलाबजाम खाल्ला, मन आईपाशी गेलं. ती बया काही दार उघडायची नाही, लई खोट आहे ती. स्वतःला फार बच्चन समजती ती. काय हो, कशाला दार बडवताय? दार जगात अशाही काही गोष्टी आहेत ज्यांच्यावर नेहमीच स्त्रियांच्या नावाचा टॅग लावला जातो. यापैकीच एक काम म्हणजे स्वयंपाक. काळासोबत हळूहळू हा समज मात्र खोटा ठरू लागला. आताच्या काळात स्त्रियांपेक्षा पुरुषांनाच या कलेत अधिक रस असल्याचं दिसतं. सचिन कुंडलकर दिग्दर्शित अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला गुलाब जाम बनलाय तरी कसा, पाहूया. मी आदित्य, मी असतो लंडनला, मला एक रेस्टॉरंट उघडायचं, मला इथल्या आचार्यांना भेटायचं होतं. मी आज जाऊ शकतो? आज जाऊन काय भांडे घासणार काय? मी तुमचं स्वयंपाकावरचं पुस्तक वाचलं. कशाला बैल वेडी का? मी आता तुमचा मस्त स्वयंपाक करणार आहे, तोपर्यंत आपण गप्पा मारूया. मला इकडे कुणाकडून तरी ट्रेडिशनल मराठी स्वयंपाक शिकायचा. मी काल तुम्ही केलेला गुलाबजाम खाल्ला, मन आईपाशी गेलं. ती बया काही दार उघडायची नाही, लई खोट आहे ती. स्वतःला फार बच्चन समजती ती. काय हो, कशाला दार बडवताय? दार उघडत नाही म्हणलं निघून जात नाही. चला निघा, मला तुमचा शिष्य बनवून घ्या. आदित्य आणि राधा या दोन व्यक्तिरेखांची ही गोष्ट. लंडनमध्ये राहणाऱ्या आदित्यला स्वयंपाक ही कला शिकायची आहे, त्यासाठी तो सगळं काही सोडून पुण्यात येतो. पुण्यात आल्यानंतर तिथे राहणाऱ्या राधा अगरकर यांच्या डब्यातली चव चाखल्यानंतर आदित्याच्या स्वप्नांना एक नवी दिशा मिळते. राधाकडून त्याला जेवण करायची कला शिकायची आहे. दुसरीकडे राधा ही एकटी राहणारी, कोणाशीही न बोलणारी, कडक शिस्तीची, फटकळ अशा स्वभावाची असल्यामुळे आदित्याला ही बाई स्वयंपाक शिकवेल का, यासाठी तुम्हाला गुलाब जाम हा सिनेमा पाहावा लागेल. तुम्ही वागवा मला वाईट, हवं ते बोला, पण शिकवा मला. बाजारात जाऊन भाजी आणण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सगळं केलं तर स्वयंपाकाला असं म्हणायचं. मला कधी शिकवणार स्वयंपाक? भावरा रुक्मिणी मावशी, अगं हे काय पोपट गाढवा, लवकर चल. पोपट कधी गाढव असते का? In London, you'll cost around 3 pounds. तुमची चटणी करतो काय? अहो राधा, कधी शिकवणार मला स्वयंपाक? परत विचारलं ना तर हाकलून देईल. किती वेळ लपून बसेल? दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा गुलाब जाम हा सिनेमा खऱ्या अर्थानं गोड, टवटवीत आणि उत्कृष्ट झालाय. आदित्य आणि राधा या दोघांचा एक भावनिक प्रवास गुलाबजाम या सिनेमात रेखाटण्यात आलाय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं साकारलेली राधा ही व्यक्तिरेखा तिनं सुंदर निभावली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या करिअरमधील खरं तर ही वन ऑफ द बेस्ट भूमिका असेल यात शंका नाही. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनंही त्याची भूमिका चोख पार पाडली आहे. विशेष करून या दोघांमधली केमिस्ट्री छान रंगली आहे. एखाद्या सुंदर पदार्थाचा दरवळ. सुप्रसिद्ध राधाबाईंची भाजी घ्या. तुमचा अजूनही विश्वास बसत नाहीये का माझ्यावर? तुला या जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मात चांगला स्वयंपाक करता येणार नाही. हो,
गुलाबजामचं कथानक पटकथा आणि दिग्दर्शन उत्तम जमून आलंय. घरकामं किंवा स्वयंपाक ही फक्त बाईलवेडी कामं नसून एक वेगळीच कला आहे हे या सिनेमातून अधोरेखित करण्यात आलंय. सिनेमातील संवाद दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी यातील बलस्थानं आहेत. एखादं पदार्थ बनवताना ज्या पद्धतीनं त्यात वेगवेगळे मसाले मीठ आदी सगळं योग्य प्रमाणात व्यवस्थित जमून आल्यावर ते पदार्थ जसं रुचकर बनतं अगदी तसाच गुलाबजाम हा सिनेमाही बनलाय. या सिनेमाला मी देते एखाद्या सुंदर पदार्थाचा दरवाज सुप्रसिद्ध राधाबाईंची भजी घ्या. तुमचा अजूनही विश्वास बसत नाहीये का माझ्यावर? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.